ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. बातमी नागपूरची. नागपूर महापालिकेतला एकही अधिकारी माझ्या मुला एवढा सक्षम नाही, माझ्या मुला एवढा हुशार नाही, म्हणूनच आपल्या लेकाला विदेश दौऱ्यावर पीए बनवून नेलं. हे अजब स्पष्टीकरण नागपूरच्या महापौर नंदा जिचकार यांनी दिलं आहे. अमेरिकेतून परत आल्यानंतर त्यांनी हे अजब स्पष्टीकरण दिलं. माझ्या मुलाला पीए बनवण्यामध्ये काहीही चूक नव्हती, तसंच पक्षही माझ्यासोबत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पक्षानंही कोणतीही समज दिलेली नाही, असा दावा देखील त्यांनी केलाय. आपल्यासोबत आहे नागपूरच्या महापौर नंदा जिचकार. विदेश दौऱ्यामुळे मॅडम चर्चेत आल्या. मॅडम काय सांगणार, तुमच्या मुलाला तुम्ही पीए बनवून दिलं आणि त्याचा त्याच्यावर प्रचंड मोठी टीका झाली, कसं तुमचं काय क्लॅरिफिकेशन आहे याच्यावर? सांग. 21 ऑगस्टला जे मला इन्व्हिटेशन आलेलं होतं जीकॉमचं, ग्लोबल कॉव्हेनंट्स ऑफ मेयर, तर या इन्व्हिटेशनमध्ये मला असं त्यांनी म्हटलं होतं की जीकॉमच्या बोर्डवर तुमची नियुक्ती झालेली आहे आणि संपूर्ण जगातून म्हणजे साऊथ एशियाचं रिप्रेझेंटेशन मला तिथे करायचं आहे. तर जवळजवळ एशियातून माझं एक नाव तिथे गेलेलं होतं आणि मायकेल ब्लूमबर्ग हे चेअरमन आहे त्याचे, तर त्या मीटिंगमध्ये माझं इंडक्शन करण्यासाठी त्यांनी मला इन्व्हिटेशन दिलेलं होतं. सोबतच जी जिकासची मीटिंग होती, ग्लोबल क्लायमेट ॲक्शन समिट, त्या समिटमध्ये सुद्धा माझं जिकॉमतर्फे एक पॅनल डिस्कशन होतं, म्हणजे प्लेनरी सेशन होतं, आणि त्या प्लेनरी सेशनमध्ये मला माझे क्लायमेट अँड एनर्जीवर प्रेझेंटेशन द्यायचं होतं. शिवाय सर्व देशातले जे माझ्या पॅनलमध्ये मेयर्स होते त्यांच्यासोबत डिस्कशन होतं आणि वेगवेगळ्या चर्चा होती. हा जो संपूर्ण प्रवास पाहता, सॅन फ्रान्सिस्कोपर्यंत इतका लांब प्रवास, त्यानंतर हे सगळी तयारी, प्रेझेंटेशनची तयारी, प्लेनरी सेशनमध्ये भाग घेणे, याच्यासाठी मी माझ्या मुलाला म्हणजे नेलं. याचं कारण असं की तिथे मला त्याची खूप मदत होणार होती आणि तिथे जीकॉमनी सरळ म्हटलं होतं की वन अकंपनी पर्सन यू कॅन टेक, त्यांच्या ह्याच्यात आहे की तुम्ही ऐकून घ्या पूर्ण, एक अकंपनी पर्सन तुम्ही नेऊ शकता. मग मी त्यांना सरळ नेहमी सांगितलं की मी माझ्या मुलाला आणत आहे, तो वोडाफोनमध्ये काम करत आणि मुलगा हा माझा खाजगी सहाय्यक राहणार आहे, हे मी त्यांना वेळोवेळी सांगितलं आहे. त्यांनी पण ते ॲक्सेप्ट केलं आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की कुणीही आम्हाला चालतं, वन अ कंपनी पर्सन. स्वतःच्या मुलाला पीए म्हणून किंवा पर्सनल सेक्रेटरी म्हणून कितपत योग्य आहे इथिकली, हा प्रश्न विचारला जातो. नाही नाही, कसं आहे, तो मला मदत करणार आहे, तो माझा जो करून इंटरनॅशनल लेवलवरचं ते सगळं डिस्कशन होतं आणि मला तो सक्षम वाटत होता त्याची मला मदत मिळणं. शिवाय माझा प्रवास मुलाशिवाय कोणी सक्षम वाटत नव्हतं महानगरपालिकेत? नाही, महानगरपालिकेमध्ये त्या लेवलचं तरी मला सध्या दिसलं नाही, कारण त्याची जी मदत झाली मला तीच मदत मला आवश्यक होती. त्या नागपूरच्या महापौर नंदा जिचकार मुलांना नेलं ते एक सुरक्षेचा पार्ट होता आणि यात कुठलीही बनवाबनवी नाही, असं त्या स्पष्ट करतात. कॅमेरामॅन सुजित राठोडसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर.